राजकारण डोळ्यावर ठेवून काही आपल्या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्ते असतील किंवा समाजातील इतर सोशल ॲक्टिव्ह सोशल काम करणारे कार्यकर्ते असतील ह्यांच्यावरती काही संबंधित पोलीस स्टेशन थोडे मोजके पोलीस स्टेशन म्हणजे ते ज्या एका लोकप्रतिनिधीचं ऐकून काम करणारे जे पोलीस अधिकारी आहेत हे अधिकारी आपल्या सोशल ॲक्टिव्हिटीज काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावरती तडीपार केसेस किंवा रवडी शीट्सचा रवडी शीट्स घालत आहेत. तर माझे कार्यकर्ते हे रवडी शीट्स घालण्याचे काम करणारे कार्यकर्ते नाहीत. समाजातील इतर कार्यकर्ते हे रवडी शीट घालण्याचे काही त्यांच्यावरती गुन्हे नाही आहेत. आपल्या कार्यकर्त्यांच्यावरती जे केसेस आहेत ह्या केसेस सोशल ॲक्टिव्हिटीज धार्मिक कार्यक्रम करायच्या वेळेला त्या घातलेल्या केसेस आहेत. उदाहरणार्थ रामनवमी घ्या, शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती घ्या, गणेशोत्सव घ्या, होलीवंदन घ्या. ह्या कार्यक्रम घेत असताना ह्या केसेस घातलेल्या आहेत. तरी देखील काही राजकीय व्यक्तींचा दबावाखाली आपल्या सोशल ॲक्टिव्हिटीज काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावरती हे गुन्हे घातले जात आहेत बेळगाव परिसरामध्ये. की त्यांना आता त्यांच्या पायाखालची वाळू गेलेली आहे की समाज आता एकत्रित होत चाललेला आहे. अन्यायाच्या विरोधात समाज आज कुठेतरी बाहेर पडत आहे आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण अन्यायाच्या विरोधात गेली कित्येक वर्ष अन्यायाच्या विरोधात आपण काम केलेलं आहे आणि हे आम्हाला दाबण्याचं षडयंत्र काही पोलीस डिपार्टमेंट अधिकाऱ्यांना धरून हे चालू आहे. नेमकं अंमली पदार्थाचं प्रकरण काय आहे सर? आता आपण बेळगावमध्ये असं म्हणलं जातं की बेळगावमध्ये गांजा व्यवसाय असेल किंवा हापीम हे फन्नी वगैरे हे विकलं जात नाही किंवा हे बंद आहे असं सांगितलं जातं. कारण पर्पजली कॉलेजेस आवारामध्ये हे मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि गेल्या 28 जानेवारी दिवशी रात्री 12:30 कॉलेज रोड या ठिकाणी जवळजवळ 2 ते 3 किलो गांजा सापडला सर. 2 ते 3 किलो गांजा सापडतो. गांजा सापडल्यानंतर त्या पोरांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलं जातं आणि तिथला एक CPI त्या टिळकवाडी पोलीस स्टेशनचा CPI असेल किंवा 2 कॉन्स्टेबल असतील हे 3 जण मिळून हे सेटलमेंट करतात आणि त्या मुलांना सोडून देतात. खरं म्हटलं तर ती इतकी मोठी केस आहे की साधं गाडीचे डॉक्युमेंट्स नसले तर 4,000-5,000 दंड गरीब दंड गवंडी काम करणाऱ्या लोकांना घातलं जातं. परंतु एवढं मोठं जे गांजाचा साठा गावला आज आपण विचार केला पाहिजे की त्या पोलीस अधिकाऱ्यांची मुलं पण त्या शाळेमध्ये शिकतायत, विद्यार्थी असतील. तर त्यांनी विचार करायला पाहिजे होता की कुठेतरी देशातील युवकांना बरबाद करायचं काम हे चालू आहे. बेळगाव शहर परिसरातील युवकांना बरबाद करायचं काम चालू आहे. तर ह्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे होती. मुलापर्यंत हे ऑफिसर्स जायला पाहिजे होते. तर हे न करता त्या पोलीस स्टेशनचा अधिकारी तो CPI आज आमच्याच कार्यकर्त्यांच्यावरती जे सामाजिक कार्य केलेल्या कार्यकर्त्यांच्यावरती तडीपारची केस देतोय, कार्यकर्त्यांच्यावरती रवडी शीटची केस देतोय. आपण ज्या ठिकाणी एक परमिशन मागायला धार्मिक कार्यक्रमासाठी परमिशन मागायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशन कॉर्पोरेशनला जावा, त्याच्यानंतर ACP ऑफिसला जावा, त्याच्यानंतर कमिशनर ऑफिसला जावा. कमिशनरकडे गेल्यानंतर त्यांनी म्हणतात पोलीस स्टेशनला जावा. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथले CPI म्हणतात की आम्ही ह्या कार्यक्रमाला परमिशन देत नाही. आणि ह्याच मुद्द्यावरती दक्षिणमध्ये मोठमोठे कार्यक्रम केले जातात विना परमिशन. आम्हाला माहीत नाही परमिशन त्यांनी किती घेतात आणि किती घेत नाहीत, परंतु आज मोठमोठे कार्यक्रम केले जातात. पतंग महोत्सवसारखा मोठा कार्यक्रम घेतला गेला, त्या कार्यक्रमावरती त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी जमवले, त्या ठिकाणी मोठमोठे सिस्टम लावले गेले, त्या ठिकाणी रात्री वेळपर्यंत तिथं सिस्टम लावून तिथं जल्लोष केला गेला. परंतु त्यांना एक न्याय आणि आम्हाला एक न्याय का ते आमदार आहेत म्हणून त्यांना एक न्याय काय, त्या आमदार तुम्हाला या अधिकाऱ्यांना पगार देत आहेत? अधिकाऱ्यांना मी एक ठाम सांगू इच्छितो आहे की तुम्ही जर असं जर कुठल्या तर राजकीय दबावाखाली जर काम करत असाल तर तुम्ही ही ड्युटी करण्याच्या लायकीचे नाही आहात तुम्ही. कारण ज्यावेळेला एक अधिकारी इतका अभ्यास रात्रंदिवस अभ्यास करतो आहे आणि मोठी एक पदवी एक मोठा IPS अधिकारी होतो आहे किंवा DSP होतात, त्यावेळेला त्यांनी शपथ घेत असताना त्यांनी शपथ घेतात की मी कुणावरही अन्याय करणार नाही, मी कुणाच्या दबावाखाली काम करणार नाही, मी भारत मातेचं व्यवस्थितरित्या पालन करेन, हे त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतात. परंतु काही अधिकारी बेळगाव परिसरातील काही अधिकारी त्या राजकीय लीडरांच्या दबावाखाली कुठेतरी काम करतायत. माझी एक विनंती त्यांना आहे की गोरगरीब जनता आपलं टॅक्स भरतं आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून त्यांना पगार मिळतो, कोणी आमदार पगार देत नाही त्यांना. तर त्यांनी हे काम न करता गोरगरीब जनतेला नाहक त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी. येणाऱ्या काळामध्ये जर हे काहीतरी असं जर झालं आणि आमच्या कार्यकर्त्यांच्यावरती तडीपार किंवा रवडी शीट जर ह्या अशा जर गुन्हे घालायचं काम जर त्यांनी जर केले तर आपण ह्या 2 ते 4 दिवसामध्ये आपण भव्य असा मोर्चा बेळगाव परिसरामध्ये आपण काढणार आहे. DC ऑफिस आणि कमिशनर ऑफिस
ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना आपण निवेदन देणार आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की एवढा मोठा गांजाचा साठा त्या ठिकाणी मिळतो आणि काही पैसे थोडेच पैसे घेऊन त्यांना सोडलं जातं, हे कुठपर्यंत योग्य आहे? हे माझ्या मला मी जनतेला माझा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा अधिकाऱ्यांना मदत करणाऱ्या राजकीय लोकांना पण लोक दूर करावं, त्यांना पण त्यांची जागा दाखवून द्यावी असं मी तुमच्या माध्यमातून माझ्या सर्व नागरिकांना मी एक माझी एक विनंती आहे. काही दिवसात गेल्या काही दिवसामध्ये बेळगाव शहरामध्ये काही घटना घडल्या, त्या वैयक्तिक होत्या, हे जगजाहीर आहे, वैयक्तिक होत्या. परंतु त्याला दुसरं, ह्या राजकीय लोकांनी दुसरं वळण लावण्याचा प्रयत्न केला. शांत असलेलं बेळगावमध्ये अशांतता निर्माण करण्याचं काम त्यांनी करण्याचा घाट घातला. जर वैयक्तिक भांडण असेल तर ह्याच्यामध्ये कुठली हिंदुत्ववादी संघटना, कुठला राजकीय पक्ष ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. जर हे जर असं जर वैयक्तिकदृष्ट्या जर भांडण होतील तर त्यांचं त्यांनी निस्तरून घेतील. त्या वैयक्तिक भांडणांमुळे समाजाला वेठीस धरण्याचं काही कारण नाही आहे. समाजाला वेठीस धरू नये, त्याच्यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचं पण काही कारण नाही आहे. आणि मी आणि एक समाजाला तुमच्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो, कोणत्याही आमिषाला कोणीही बळी पडू नका. कोणीही राजकीय व्यक्ती जर आम्हाला जर तुम्हाला जर त्रास करतो असं म्हणत असेल, आज चालू आहे बेळगाव शहरामध्ये चालू आहे की तुम्ही आमच्याकडे या नाही तर तुमच्या जुन्या केसेस आपण उकरून काढतो, तुम्ही आमच्याकडे या नाही तर तुमचं घर बांधायचं आपण बंद करतो, हे सर्व प्रकार चालू आहेत. हे सर्व प्रकार वेळेतच बंद झाले पाहिजेत. आणि जनतेला माझी एक विनंती आहे, अशा लोकांना तुम्ही थरा देऊ नका. कोणी कोणाला घाबरायची आवश्यकता नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला हक्क आहे आपली भावना व्यक्त करण्याची, आणि ती भावना मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून तुमच्यासमोर व्यक्त करत आहोत. सर, शेवटचा एक प्रश्न. प्रमोद मुतालिक साहेब इथे येऊन एक रिपीट करते, गोळीबार झाल्याविषयाबद्दल. गोळीबारच्या त्यांचं फर्स्ट मत आहे की हे हिंदू मुस्लिमचं एक आहे, ह्यांनी काय षड्यंत्र रचलंय की हे हिंदू मुस्लिम नाही म्हणून दाखवण्यासाठी. ह्या प्रकरण त्यांनी सांगत होते की मी ह्याला 2 दिवसात आम्ही 24 तासात या त्यांना मी पकडून देऊ शकतो, खरं पोलीस कारवाई होत नाही आहे. ह्याबद्दल तुमचे हिंदू संघटनामध्ये काय हे आहे, तुम्ही ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, जग जाहीर झालेलं आहे तुमच्या माध्यमातूनच की हा वैयक्तिक भांडण आहे. जग जाहीर झालेलं आहे आणि पोलिसांनी आपलं काम करून त्या ठिकाणी आरोपींना अरेस्ट केलेलं आहे. अरेस्ट केलेले जे व्यक्ती असेल, संशयित अरेस्ट केलेल्या व्यक्तींना पोलिसांनी त्यांना विचारावं की हे कशाबद्दल झालं. जर हे प्रकार घडल्यानंतर अरेस्ट झाले विषय संपला. तपासणीचा भाग वेगळा. प्रमोद मुतालिक साहेब म्हणतात की हे षड्यंत्र आहे, ह्याकडे तुमचं कसं पाहतं? नाही, हे काही षड्यंत्र वगैरे काही नाही आहे. हे वैयक्तिक भांडण आहे आणि माझं माझं ठाम म्हणणं आहे, वैयक्तिक भांडणामध्ये कोणीही ह्याच्यामध्ये भाग घ्यायचं नाही. मी पण एक हिंदुत्ववादी संघटनेचंच कार्य करतो आणि ते दोघंही ज्यांचं गोळीबार झाला ते दोघंही आपल्या संघटनेमध्येच काम करत होते. पूर्वी आपल्या संघटनेमध्येच काम करत होते. त्यांचं वैयक्तिक भांडण आहे, हे जग जाहीर आहे, हे मला देखील माहिती आहे. त्यांचं वैयक्तिक भांडण आहे. गोळी ज्याच्यावरती कोण केलं आम्हाला माहीत नाही, परंतु ज्याच्यावरती झालेली आहे गोळीबार त्याला पण माहिती आहे ते वैयक्तिक भांडण आहे. अरेस्ट आहेत त्यांना पण माहिती आहे वैयक्तिक भांडण आहे. तर हे जे प्रेसमीट घेणाऱ्या लोकांनी हा विचार करून प्रेसमीट घ्यावा की माझ्या तोंडून जे जाणारं आहे हे समाजामध्ये कितपत योग्य आहे. मी जे बोलणार आहे या बोलण्याच्या उद्देशानं समाजामध्ये दोन तेढ निर्माण होऊ नये ह्याचं भान आपण घेतलं पाहिजे. घेऊनच आपण बोललं पाहिजे.